कोरोना विरोधात टास्क फोर्स निर्मितीकरिता पनवेलमध्ये बैठक। रायगड जिल्ह्यात कोरोना संक्रमण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून ही लढाई अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं पावले टाकण्यात आले आहेत। जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात टास्क फोर्स निर्मिती करण्यात येणार असून तसेच पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत। कोरोनाची संख्या रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात ही बैठक आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रेशन कार्डवर एप्रिल महिन्यातच सर्वांना धान्य मिळावं तसेच पनवेल आणि उरण तालुका वगळता रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यात 20 तारखेनंतर लॉकडाऊन राहू नये यांसारख्या विविध सूचना आणि मागण्या केल्या आहेत। या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव जागतिक स्तरावरती आपण सारी मंडळी मिळून पाहतोय आणि काही अंशानं दुर्दैवाची गोष्ट आहे की पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच्या सर्व उरणच्या 2 केसेस सोडल्या तर आत्तापर्यंतच्या केसेस आहेत। अशा स्थितीमध्ये जर पनवेल तालुका या तालुक्यामधल्या जर वेगवेगळ्या पद्धतीच्या या भागामध्ये विशेषतः महापालिकेच्या भागामध्ये जर कोरोनाचे पेशंट सापडत असतील तर ते कशा पद्धतीनं रोखले पाहिजेत याच्यासाठी उपाययोजना काय केली पाहिजेत याच्यासाठी ही बैठक होती। आणि या बैठकीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी असे कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्यांचा त्यांच्या भागामध्ये स्प्रेडआउट वाढू नये म्हणून, प्रादुर्भाव जास्त वाढू नये म्हणून आणि अन्य भाग जे आत्तापर्यंत त्याच्यातून वेगळे राहिलेले आहेत तिथं ते पूर्णपणानं रोखले जावे या दृष्टिकोनातून आज इथे चर्चा झालेली आहे। याच्या अनुषंगानं नियोजन करून ज्या भागामध्ये असे पेशंट आलेले आहेत त्या भागामध्ये हे लोकांचं संचलन आहे ते पूर्णपणानं रोखलं जावं या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात येणार आहे। जरी आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन एक्सटेंड केलेला असला तरी तो पुन्हा आणखीन वाढवावा लागू नये हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आणि याशिवाय पनवेलमध्ये जे पेशंट वाढण्याचं प्रमाण आहे हे प्रमाणसुद्धा यालासुद्धा आता कुठं ना कुठंतरी मर्यादा बसली पाहिजे। याच्यामध्ये एकाचीही वाढ होता कामा नये या दृष्टिकोनातून काय कारवाई केली जाऊ शकते यासाठी नियोजन केले वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना या बैठकीमध्ये आम्ही दिलेल्या आहेत आणि अपेक्षा आहे की याच्या अनुषंगानं काम होईल। आज तरी प्रामुख्यानं या ठिकाणी पालकमंत्री महोदया अदिती ताई तटकरे आलेले होते, मी त्यांच्याकडं ज्योतिषा माझ्याकडून सुद्धा निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून लॉकडाऊन जे आहे त्या लॉकडाऊनच्या अनुषंगानं पनवेल उरण तालुका सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांच्यामध्ये हे लॉकडाऊन 20 तारखेनंतर राहू नये या संदर्भातलं पत्र दिलं आहे। त्याच पत्रामध्ये मग पुन्हा रेशन कार्डवरती सरसकट सगळ्या कॅश रेशन कार्ड होते सगळ्यांनाच धान्य एप्रिल महिन्यातच देण्यात यावं याच्या संदर्भात मागणी केली। ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत पण या तालुक्यामध्ये राहत आहेत अशा लोकांना स्थानांतर तर करता येत नाही त्यामुळे त्यांना इथल्या इथेच धान्य दिलं जावं, धान्य म्हणजे नुसता तांदूळ आहे त्याच्याबरोबर डाळसुद्धा दिली जावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट जास्तीत जास्त वाढाव्या, खाजगी लॅबमधून त्या टेस्ट लवकर केल्या तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशा पद्धतीच्या मागण्या केल्या आणि मला खात्री आहे की याच्या अनुषंगानं शासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही केली। आज पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे दोन्ही खासदार आणि येथील आमदार यांच्यासमवेत आज इथे बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत। सर्वात प्रथम आपल्या पनवेल तालुक्यामध्ये जे पेशंट आहेत यापुढे पेशंट वाढणार नाहीत या संदर्भात जी काळजी घ्यायची आहे याबाबत निर्देश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही कंटेनमेंट झोनची सक्त अंमलबजावणी करणार आहोत आणि एकही पेशंट ज्याद्वारे आपल्याला कसा वाढणार नाही पनवेलमध्ये त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। पनवेलमधील सर्व नागरिकांना आम्हाला हे सांगायचं आहे की आपण सर्वात प्रथम सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे,
आपल्याला ज्या दररोजच्या गरजा आहेत, भाजीपाला आहे, ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडतात. कृपया 2 दिवस आपण भाजी खाल्ल्याने काही फरक पडणार नाही. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळून कोणत्याही प्रकारचा प्रसार आपल्यामार्फत होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच आता सध्या मेडिकल स्टोअर चालू आहेत, काही किराणामालाचे दुकानं चालू आहेत आणि हॉस्पिटल चालू आहेत, त्यांना देखील आमचं आव्हान आहे की स्वतः आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.